शिवसेना युवा सेनेचे पुणे शहर प्रमुख निलेश किरमे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या सिंहगड रोड येथील शिवसेना कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेटून सामाजिक राजकीय व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच धायरी गारमाळ येथे नागरिकांसाठी मोफत भाजी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी सहकार मंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन स्वतः भाजी वाटत या कार्यक्रमात सहभागी झाले। भाजी घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। वाढदिवसाचे औचित्य साधत स्वामी समर्थांच्या पादुका नागरिकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या। तसेच यावेळी महाप्रसादाचे देखील भव्य आयोजन करण्यात आले होते। याचा नागरिकांनी लाभ घेतला असून यावेळी निलेश गिरमे यांना विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी राधिका दशरथ गिरमे, जनसेवक संपत गाडे, विजय कंसे, सोमनाथ कुटे, मनोज चव्हाण, लोकेश राठोड, निलेश पोळ, प्रवीण वंशीव, विनोद राठोड, गणेश राठोड, आदित्य वाघमारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे मित्र निलेश गिरमे यांचा आज वाढदिवस आहे। मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला इकडे आलो आहे। शुभेच्छा देत असताना मी निलेश गिरमेंना आणि माझ्यापेक्षा वयाने लहान आहे त्याच्यामुळे आशीर्वादही देतो की तो नेहमीच समाजसेवा करत असतो आणि त्याच्यातलाच एक भाग इकडे आज समाजसेवेच्या माध्यमातून त्याच्या वाढदिवसाचं निमित्त हे सेवा असलं पाहिजे आणि म्हणूनच त्याने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतलेला आहे भाजी वाटपाचा। मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या सर्व मनोकामना राजकीय असो व्यावसायिक असो या सर्व ईश्वर त्यांना आशीर्वाद देव त्या पूर्ण हो आणि असा मित्र सगळ्यांना मिळो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। तुम्ही पाहिलं असेल राज्याचे सहकार मंत्री तथा बहुजन विकास मंत्री बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आले होते। माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतो। गेले 15 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना वाढदिवसानिमित्त साधून त्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचं या ठिकाणी आपण नियोजन करत असतो। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सकाळी भाजी वाटप असेल, या ठिकाणी स्वामी समर्थांची पालखीचा कार्यक्रम असेल, त्यानंतर 4 जूनला आपण एक अनोखा कार्यक्रम घेतो। 4 जूनला वटपौर्णिमा असते आणि वटपौर्णिमेनिमित्त ज्या आपल्या भागातील माता भगिनी आहेत विधवा माता भगिनी त्यांचा आपण सन्मानपूर्वक 16 या ठिकाणी आपण आयोजित करत असतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सहकार मंत्री अतुलजी सावेसाहेब आले। मला प्रचंड या ठिकाणी अंदर एखाद्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीने ताकद दिली पाहिजे असे नेतृत्व सन्मान्य अतुलजी सावेसाहेब या ठिकाणी आले आणि निश्चितच त्यांच्या या ठिकाणी आल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून नवने काम करण्याची ताकद या ठिकाणी माझ्यामध्ये आली। तुम्ही पाहिलं असेल की महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी भाजी वाटपाचा या ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करत असतो। तुम्ही पाहिलं असेल की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मागे वाढली आहे आणि या मागेच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना कुठंतरी या ठिकाणी मार्ग काढावा या हेतूने शिवसेना संकल्प प्रतिष्ठान गेले 19 महिन्यापासून हे सत्र चालवत आहे। दर महिन्याला साधारण महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी 2 ते 3 हजार महिलांना या ठिकाणी आपण मोफत भाजी वाटपाचा या ठिकाणी आपण संकल्प केला आहे आणि तो आपण सातत्याने या ठिकाणी पुढे नेण्याचा उपक्रम करतो। आणि पुण्याचं काम करतात, खूप छान त्यांचं सोशल वर्क आहे। आम्हाला तर वाटतं तेच नगरसेवक व्हायला पाहिजेत, त्यांना पद मिळायला पाहिजे, ते आपल्या धारी गावांचा चांगला विकास करतील, खूप छान काम करतात। आम्हाला त्यांचा खूप आधार आहे। इथल्या इथं सर्व कार्यक्रम असले जे आम्हाला हक्काने फोन करून बोलावणार, बॅनर लावणार आणि त्यानुसार आम्ही चित्रपटाही असं शोधत जाणार। त्यांनी आत्तामध्ये आम्हाला पिक्चर पण लेडीजसाठी शक्य नव्हता, तरी त्यांनी आम्हाला पिक्चर बघण्यासाठी बायकांना तिकीटं काढून दिली। कारण लोकांपर्यंत जायची खूप आवड आहे आणि जनतेला भाज्या परवडत नाही घ्यायला, त्यामुळे सर्वसामान्यांना भाज्या घेणं खूप आवड झालेलं आहे। त्यासाठी हा भाजीचा उद्योग चालू ठेवलेला आहे। पहिल्यांदा गेले किरमे साहेबांना खूप चांगलं काम करतायत। आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक वाटपाला त्यांनी काही ना काहीतरी वाटप केलेलंच आहे आणि यावेळेला त्यांनी जीवनावश्यक गोष्टी वाटतायत, भाजीपाला वाटतो, खूप छान काम करतायत।
तुम्ही या भागामध्ये राहता, आमच्या वाढदिवसानिमित्त आज भाजी वाटप करण्यात आलं, कसं काय सांगताल? ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.